नमस्कार, आज आपण वेज कटलेट करणार आहोत। मस्त क्रिस्पी, हेल्दी आणि टेस्टी असे कटलेट्स आहेत हे। लहान मुलं भाज्या खात नाहीत तर हे मस्त ऑप्शन आहे त्यांना बनवून देण्यासाठी। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे हेल्दी असे रेसिपीज पाहायला मिळतील। चला मग सुरुवात करूया। हे मी 4 बटाटे उकडून स्मॅश करून घेतले आहेत, 1 गाजर किसून घेतला आहे, 1 भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे, 1 बीट किसून घेतला आहे, हे पालक आहे, 1 वाटी मी पालक बारीक चिरून घेतला आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून, आलं लसूण पेस्ट घेतली आहे 1 चमचा, 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद घेतली आहे, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे। आता हे आपण चांगलं सगळं मिक्स करूया, व्यवस्थित मिक्स करूया। ह्या सगळ्या भाज्या हेल्दी अशा आहेत। अशा प्रकारे तुम्ही मुलांना हे कटलेट दिले तर मुलं खूप आवडीने खातील। हा बघा, हा गोळा झाला आहे रेडी। आता मी हा रवा घेतला आहे, तुम्ही जाड किंवा बारीक दोघांपैकी कुठलाही रवा घेऊ शकता। हाताला तेल लावून घेऊया आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कटलेट बनवायचे आहेत। हे बघा, आणि त्यामध्ये कोटिंग रव्याचं द्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे तयार करायचे आहेत। आणि हे 5 मिनटं रवा थोडा ॲब्झॉर्ब होण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनटं झाली की तळायला घ्यायचं आहे। हे मी फिल्टर ऑइल यूज केलं आहे। फिल्टर ऑइल नेहमी चांगलं असतं रिफाईंड ऑइलपेक्षा। फिल्टर ऑइल, कोल्ड प्रेस ऑइल, वूड प्रेस ऑइल, कच्ची घाणी ही बेस्ट ऑइल आहेत रिफाईंड ऑइलपेक्षा। तुम्ही ही रिफाईंड ऑइलपेक्षा हे ऑइल यूज करा, हेल्थसाठी हे ऑइल चांगली असतात। हे बघा, हे कटलेट रेडी झाले आहेत। खूप क्रिस्पी, हेल्दी आणि टेस्टी असे कटलेट आहेत। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय।